कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव व त्याने झालेला लॉकडाऊन त्याने चित्रपट सृष्टीतील सर्व कामं ठप्प झाले होते, शूटिंग थांबले होते. यामुळे रोजंदारीवरील बॅकस्टेज वर्कर्स, ज्युनियर कलाकार व तंत्रज्ञ यांना आर्थिक अडचणी आल्या. या सर्वांना मदत करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत आहे. माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले हे त्यांच्या वैयक्तिक संपर्कातून सभासदांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर महामंडळाचे पदाधिकारी, संचालक व समिती सदस्य, गरजू सभासद, कलाकार, तंत्रज्ञ यांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत महामंडळातर्फे बहुतांश गरजू सभासदांना रोख अथवा अत्यावश्यक वस्तूंचे किट या माध्यमातून मदत पोहोचवली गेली आहे व अजूनही पोहोचवणं चालू आहे. नाशिकमधील स्थानिक मॅनेजमेंट कमिटी सदस्य श्याम लोंढे व रवी जन्नावार हेही आपल्या विभागातील कलावंतांना व इतर गरजूंना अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत. तेथील TDK कंपनीच्या माध्यमातून अनिल दैठणकर यांनीही कलाकारांना 25 अन्नधान्याच्या किटची मदत केली आहे. या कार्याबाबत नाशिकच्या माननीय आमदार देव्यानी सुहास फरांदे आणि नाशिक महानगरपालिकेने दखल घेतली आहे. त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पत्र लिहून गरजू गरीब व्यक्तींना मदतीचा हात पुढे केल्याबद्दल आभार मानले आहेत. त्यांनी संस्थेचे आभार मानताना अशा सामाजिक जाणीव असलेल्या संस्थांमुळे कोणत्याही संकटांचा सामना करणं शासनास व समाजास शक्य होते हे व्यक्त करून त्यांनी याबद्दल अभिनंदन केले व संस्थेचे आभार व्यक्त केले व अशा प्रकारे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बीड शाखेच्या वतीने बीडमध्ये बलभीम नगर येथील चित्रपट अभिनेते राहुल चांदणे यांनी सुप्रसिद्ध सिने अभिनेते आदरणीय सुरेश विश्वकर्मा आणि दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम व डॉक्टर उज्ज्वला वणवे यांच्या मार्गदर्शनाखाली बलभीम नगर येथील कलावंत लोककलावंत 50 गरजू परिवार यांना धान्याचे व किराणा सामान करुणा बळीराम चांदणे व ॲडव्होकेट विशाखा जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सगळ्याचीच परेशानी चालू आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून खर तर आपलं बीड आणि बीड मधला आपला एरिया पूर्ण मागास एरिया, कामधंद्यावाले लोक, कष्टकरी, गरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला थेट मराठी चित्रपटातले सुप्रसिद्ध अभिनेते, सैराट चित्रपटातले फेमस ऍक्टर सुरेश जी विश्वकर्मा सर यांनी हे तुमच्यासाठी धान्य पाठवलेलं आहे आणि याच्या अगोदर पण त्यांनी पाठवलं होतं, पण तेव्हा आपण त्यांना काही व्हिडिओ फोटो दिले ते, पण व्हिडिओ नव्हतं दिलं आपण. त्यांनी मी पाठवलं आणि सुधीर निकम सरांचं पण मार्गदर्शन आहे आणि सुरेश विश्वकर्मा सर हे आपले बीडचे भूमिपुत्र आहेत, तर त्यांना बी आपल्या बीडच्या लोकांचा कनवळ आहे आणि त्यांना आपण फक्त एवढाच आशीर्वाद द्यायचा आहे की बाबा तुमची भरभराट हो, मोठे ऍक्टर हो आणि त्यांचे चित्रपट तुम्ही पण बघा सगळेजण. त्याचबरोबर चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत व उद्योजक महामंडळालाही मदतीचा हात देत आहेत. त्यापैकीच मुंबईमध्ये श्रीकृष्ण इनामदार, कौशल इनामदार, विशाल इनामदार यांच्या कुटुंबियांकडून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी 1 लाख रुपये धनादेश चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह श्री सुशांत शेलार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ माननीय अध्यक्ष, पदाधिकारी व संचालक यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.